खासदार म्हणून काम करत असल्यानंतर उमेदवारी जाहीर माझी नाकारली गेली. त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपली भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू. परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारीतले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी चेंजऐवजी रिव्हेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं. मी समजून घेतलं की नको मान, नको सन्मान, नको पद, पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे. आणि मग बोलवणे नाही, निरोप देणे नाही, आणि अजून दुसऱ्या बाजूने मिस मेसेजिंग करणे, बदनामी करणे, आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की जो दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करतो, युवकांची मोठी फळी उभारतो, त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे. मग असा तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का? आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली करण पवार यांच्या माध्यमातून, युवा शक्तीला पुढे आणता येईल का? त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आज आपल्याला या प्रेस वाचनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या राजकीय बंडाच्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम कसं करता येईल. धनुष्य जो आज या ठिकाणी साहेबांनी दिला आमच्यामध्ये की मशाल घेऊन क्रांती त्या ठिकाणी कशी करता येईल, ती धगधगती मशाल, तो विचार नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. चारीतले शुक्राचार्याचा तुम्ही उल्लेख केला आहे, चारीतले शुक्राचार्य गिरीश महाजन, मंगेश चव्हाण आहेत का, तुम्ही नाव घेताय? आज मला असं वाटतं शुभ दिन आहे आणि चांगल्या कार्याची संकल्प घेऊन आज शिवधनुष्य आज त्या ठिकाणी जो साहेबांनी केले, साहेबांनी जो आज आम्हाला शिवबंधन त्या ठिकाणी बांधलं आहे, या शिवबंधनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे या झारीतल्या शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी नामोल्लेख करत विनाकारण कटू आणि गडूळ राजकारणाचा भाग मला व्हायचं नाही, त्या माळ्याचं म्हणजे मला व्हायचं नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकारण गडूळ करून